पप्पू तुझे हां केलं स्टार्ट. नमस्कार. तरी सध्या वेळ झालाय, आज सूर्य पूर्ण मावळ आहे, व्हिडिओ कसा दिसतोय माहित नाही. आपण सुरेश कबाडे यांच्या शेतात आहोत, कारंदवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली. आता सुरेश अण्णांचं नाव तर महाराष्ट्रात प्रत्येकाला माहितच आहे, ऊस क्षेत्रात गेले की सुरेश अण्णांचं नाव प्रत्येक ठिकाणी निघतं. तर एक त्यांनी केलेलं खोडव्या ऊसाचं उत्पादन किती निघणार आहे किंवा याबाबत एक थोडी माहिती देण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे मी. आपण ज्या क्षेत्रात सध्या उभा राहिलेलो आहे त्या क्षेत्रात मागच्या वर्षी लागण होती आणि लागण बियाणासाठी तुटली आणि बियाणासाठी जुलैमध्ये जवळपास पूर्ण प्लॉट मोकळा झालेला. तर त्यामध्ये हे जे खोडवा पिकाचं आता तोडणी चालू आहे, जवळपास 100 टनापर्यंत उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे आणि पलीकडचा एक जो प्लॉट तुटलेला आहे त्याच्यात जवळपास 100 निघालेला आहे उत्पादन. 120 उत्पादन निघालेलं आहे. तर आपण ही मोळ्यांची पण ही बघू शकता, म्हणजे समजा एक शेतकऱ्याची मन असते ना, एकावर एक मोळी पडते ऊसाची, म्हणजे उत्पादन खूप एक समाधानकारक उत्पादन आहे. खोडव्यापासून माहिती याबद्दल. आता गेल्या वर्षी ज्यावेळी माझं बेने प्लॉटला ऊस तुटला होता त्यावेळी मला 100 टनाची अपेक्षा होती त्याची, पण त्यावेळी तो 83 टनापर्यंत गेला. त्यामुळं एक मला मनात एक असं एक खंत होती की बाबा खोडव्याचं बियाण्याचं तुटलेलं खोडव्याचं का 100 टन निघत नाही. मग त्या दृष्टिकोनातनं मग हा प्लॉट ज्यावेळी गेल्या वर्षी जुलै 2016 तुटला त्यावेळी सुरुवातीपासून त्याचं 8 साली ऊसासारखं सगळं मी नियोजन केलं. सगळं डोसेस सगळं जे आपण 8 साली ऊसाला जी NPK देतो त्या पद्धतीने सगळं त्याचं केलेलं आहे. त्याचबरोबर त्याला 2 वेळा पाचड काढणं, सगळे डोसेस माथ्यात देणे म्हणा, आणि एक मी ह्याच्यामध्ये काय केलं, जो फरटेरा जो आहे, जो आपण एकरी साधारण त्या कंपनीचं काहीतरी 16 किलो काहीतरी त्यांचं शिफारस आहे, तर मी थोडं त्याच्यामध्ये वाढ केलं आणि प्रत्येक डोसला 1-4 किलो ते वापरलं, तर त्याचा सुद्धा मला रिझल्ट चांगला आलेला आहे. आज तुम्ही इथं बैठला तर माझा ऊस एक सुद्धा जळका निघत नाही किंवा कुठं तुम्हाला ते आधली शूट बोरसारखं म्हणजे तुम्हाला होल पाडलेला दिसत नाही, कांडिकेड वगैरे दिसत नाही, आणि ऊसाची वाढ सुद्धा चांगली झालेली आहे. जवळजवळ 40-42-43 कांड्यापर्यंत गेलेला आहे आणि माझा एक प्लॉट आता तो तुटलेला आहे, तो साधारण 65-70 गुंठे होईल. आता ते रान मोजूनच आम्ही ॲव्हरेज काढणार आहे, तर त्याच्यामध्ये आता 260 टन ऊस गेलेला आहे. आणि तसाच माल आता हा जो प्लॉट आहे हा 2.5 एकराचा आहे, ह्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आता सध्या माल पडत आहे. शेतकरी बंधूंनो, सगळ्या आता बऱ्यापैकी संकल्पना शेतीच्या पुढे येत आहेत. आपण बघत आहात, समजा सेंद्रिय असेल, नैसर्गिक शेती सध्या खूप फार्मात आहे, नैसर्गिक म्हणजे 0 बजेट नैसर्गिक शेती असेल, बाकीच्या काही संकल्पना असतील, पण जर एकात्मिक पद्धतीनं समजा जर आपण शेती केली तर हे एकात्मिक पद्धतीनं केलेल्या शेतीचं उत्पादन किती मिळू शकतंय, तर हे आपण आपल्या डोळ्यापुढं आहे. तर आम्ही कायम एकात्मिक शेतीचा का पुरस्कार करतो किंवा का शेतकऱ्यांनी तेच करावं, कारण आज सर्वात गरीब प्राणी असेल तर आपण म्हणतो शेतकरी आहे, कारण चारही बाजूनी शेतकरी मारला जातोय, निसर्गाकडून मारला जातोय, सरकारकडून मारला जातोय, दराच्या बाबतीत मारला जातोय. तर हा जर विचार करून शेतकऱ्यांनी शेती करायची म्हणली तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. ऊस शेतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय म्हणत असतो ना, चुकीला माफी नाही अशी कंडिशन आहे. ऊस शेतीत तुम्ही एकदा चुकला की चुकला ते परत तुम्हाला 14 महिने निस्तरावं लागणार आहे. त्यासाठी ऊस शेतीचं नियोजन काटेकोरपणे करणं खूप गरजेचं आहे. यासाठी सुरेश अण्णा कबाडे जे काही नियोजन करत आहेत त्याचं मार्गदर्शन तर आपण ग्रुपवर उपलब्ध करून देतच आहोत. वेळोवेळी आपल्या ग्रुपमध्ये जे चांगले उत्पादन घेणारे शेतकरी आहेत तरी त्यांचा सुद्धा आपण सल्ला घ्यावा. आपली ॲडमिन टीम आहे 19 जणांची, ते सुद्धा शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देत असते. एक आमचं लक्ष आहे की जसा पश्चिम महाराष्ट्रात 100 टन ऊस येतोय ना, तसा मराठवाड्यात आणि विदर्भात सुद्धा शेतकरी 100 टनावर गेला पाहिजे. कारण जर या 4-5 वर्षातला जर पिकाचा विचार केला, दराचा विचार केला, तर ऊस एक हुकमी पीक आहे म्हणून त्याच्याकडे शेतकरी पाहतात. कारण ऍटलिस्ट काही नाही केलं, काही नाही झालं तरी समजा 1,500-3,000 या दरम्यान तरी दर मिळतोय. त्यामुळे ऊस शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा या वर्षी परत वाढत आहे. तर एक काळजी घ्या, शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवा, जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आपलं उत्पादन पण वाढलं पाहिजे. या दृष्टीनं सगळ्या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी ऊस शेतीचं नियोजन केलं पाहिजे. आता आपण या ऊसात पाला बघताय, एकरी जवळपास 5 टनापर्यंत पाला निघतोय. हा पाला काय आता हे पेटवून देणार नाही, पेटवून दिल्यानंतर काय होईल, उलट जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहेत ते मरून जातील आणि जमिनीचं सॉइल स्ट्रक्चर पण बिघडेल. तर हा पाला बारीक करून जमिनीत टाकल्यानंतर तुम्ही 5 टन सेंद्रिय कर्ब जमिनीत ऍड करणार आहे, तुम्ही विकत घेऊन 5 टन घालू शकत नाही जमिनीत.
तर हा एक विचार करा, म्हणजे हा सगळे एकात्मिक दृष्टिकोनातून शेती करणं सध्या फायद्याचं आहे. ऊस शेतीत तर हे खूप महत्वाचं आहे, जे वेळोवेळी नियोजन देतच राहू. इथून पुढे आता खोडवा पीक चालू होत आहे, तर खोडवा पिकाचं नियोजन आता सुरेशांना एक मेसेज देतीलच तुम्हाला, त्यांचं टाईप केलेलं वगैरे मेसेज आहेत, किंवा नवीन पिकाचं खोडवा नियोजन कसं करावं आपल्या ग्रुपमार्फत एक मेसेज देऊ आपण. तर इथून पुढे तसं नियोजन करा आणि जवळपास या ॲव्हरेजच्या कसं पोहोचता येईल, पुढल्या वर्षी आम्हाला या ॲव्हरेजला पोहोचलेले खोडव्यातील शेतकरी बघायचे, त्यामुळे असं थोडं नियोजन करा. लागणीचं देखील आरसाली लागणी खूप चांगल्या आहेत, त्याचं देखील आत्तापासून वेळोवेळी व्यवस्थित नियोजन करा. एक अजून 12 महिने तरी तुमच्या शेतात लागण राहणार आहे, तर 12 महिन्यापर्यंत व्यवस्थित नियोजन करा. आपले होया मी ऊस शेतकरी समूहाचे 100 शेतकरी तरी 100 टनावर गेले पाहिजेत, एवढं एक आमचं एक संकल्प आहे आणि तो खरंच पूर्ण होईल, यावर्षीच पूर्ण होईल, याच्यापेक्षा पुढच्या वेळेला संख्या वाढेल. तर आपल्यासोबत बरावे खूप शेतकरी आहेत, इथं कॅमेरा पुढे असल्यामुळे दिसणार नाही. आपल्या होया मी शेतकरी समूहाचे अमोल पाटील आहेत, कोरूचे सर आपल्यासोबत आहेत, त्या मागं प्रकाश खोत आहेत, बऱ्यापैकी इथले सुद्धा शेतकरी आहेत. तर एक चांगल्या प्रकारचा ऊसात एक माइलस्टोन सुरेश अण्णांनी खरंच आत्तापर्यंत दिलेला आहे आपल्याला, आणि वेळोवेळी त्यांचा गौरव देखील झालेला आहे, आत्ताच कृषी थॉनमध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळाला. तर असंच ऊस क्षेत्रात जवळ महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रात जवळपास असं एक चित्र लवकरच दिसेल अशी आशा करतो. आणि ऊस शेती संदर्भात काही प्रश्न असतील तरी आपला होयामी शेतकरी समूह कायम आपल्यासाठी खुला आहे, त्याच्यावर प्रश्न विचारा. सुरेश अण्णांचं स्वतःचं एक फेसबुकचं पेज आहे, बळीराजा सुरेश कबाडे, ते पेज लाईक करा, त्याच्यावर माहिती मिळेल, किंवा आपलं होयामी शेतकरी पेज आहे ते लाईक करा. नसेल जमत तर प्रत्येकाचे मोबाईल नंबर ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, कधीही संपर्क करा, योग्य माहिती आपल्याला देण्यात येईल. धन्यवाद.